हाय हॅलो, नमस्कार. मी दीपाली सपकाळ स्वागत करते. मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर व्हिडिओला करूया सुरुवात. आणि जो कालचा व्हिडिओ आला आहे ना, त्याच्यातलाच हा सेकंड पार्ट समजा, कारण कालचा व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मी म्हटलं चला आता हाचा दुसरा ब्लॉग बनवूया. आणि आता आपलं सगळं स्वयंपाक वगैरे झाला होता, तर आपली दुपारची भांडी वगैरे होती. भाऊजी तर काही जेवायला आले नव्हते, मी मुलांनी वगैरे जेवण केलं तर अर्नवची बॉटल्स वगैरे होती आणि बाकीची भांडे वगैरे आहेत आपली. आणि भाजी वगैरे बनवली होती ना कढईमध्ये, तर कढई वगैरे सगळं मी रिकामं करून म्हटलं चला एकदा आता भांडे घासायलाच लागलोय तर सगळी भांडी क्लीन करूया. चला तर आता लागते कामाला आणि माझं बघूया संध्याकाळचं रुटीन काय काय आहे आणि व्हिडिओ करा कंटिन्यू. चला तर मग. आता किचनमधलं वगैरे आवरलं तर म्हटलं चला, खूप असा कचरा केला होता मुलांनी सगळीकडं काही ना काही तर सांडलं होतं, तर म्हटलं आता झाडू एकदा व्यवस्थित मारून घेऊया. आणि थोड्या वेळानं त्यांना बाहेर पण यायचं होतं फिरायला, तर चला तर पटपट आता झाडू वगैरे मारून घेऊया. कुणाल बराच वेळ झाला मागं लागला होता की मम्मा चल ना आम्हाला घेऊन पटपट. आणि आता इथं कचरा बघाच किचनमध्ये वगैरे पण भरपूर होतं, कारण मी आता भाजी वगैरे बनवली होती, कांद्याचे टलपर वगैरे असे भरपूर असा कचरा होऊन जातो. आता बेडरूममध्ये वगैरे छान असं क्लीन करून घेतलं आणि आता हॉल वगैरे बाकीच्या रूम सगळ्या क्लीन करून घेतो आणि नंतर बोलतो. आणि माझं आता घरातलं सगळं आवरलं होतं, बाहेर ना अजून थोडं ऊनच आहे, कारण आता गर्मी सुरू झाली आहे तर लवकर काही अंधार पडतच नाही. ऊन मला वाटतं 6-6:30 ऊन असतंच, तर मुलांना थोडं बाहेर खेळायला सोडायचं होतं, पण ऊन होतं तर मी म्हटलं थोडा वेळ अभ्यास करा, परत आल्यानंतर कंटाळून जातात, अभ्यास काय होतच नाही. आता इथं दोघांना मी अभ्यासाला घेऊन बसलो होतो आणि कुणालची एक फ्रेंड आहे ती पण येते कधी कधी अभ्यासाला, कुणालबरोबर अभ्यास करतात दोघं जण, तर ती पण आली होती. आणि इथं अर्णवचा कुणालचा सर्वांचा अभ्यास चालू होता. अर्णवची ना टेस्ट होती मंडेला, तर मी त्याची टेस्ट प्रॅक्टिस घेत होतो, त्याला क्वेश्चन आन्सर वगैरे देणार होतो. आता मी म्हटलं तोपर्यंत तू थोडंसं लर्न कर, मी तोपर्यंत क्वेश्चन वगैरे लिहितो, नंतर आरामात तू टेस्ट लिहून काढ. तर आता चाललं आहे त्याचं लर्न वगैरे करायचं आणि मी पटपट त्याला सगळे क्वेश्चन वगैरे लिहून देते. चला तर मग. आणि आता इथं अजून अभ्यास चालूच होता. आणि ना अर्णवची आता परत जुलैमध्ये ना एक्झाम आहेत, फर्स्ट टर्म असतो त्याचा, तर थोडं अभ्यासाकडं आता लक्ष दिलं पाहिजे. आतापासून सुरुवात केली ना नंतर त्याला अवघड जाणार नाही. आणि त्याचे ना पत्र वगैरे असं काही काही टेस्ट होत्या, भरपूर अशा टेस्ट होत्या, तर मी म्हटलं चल थोडासा आता माझा आवरला आहे तर मी थोडा अभ्यासाला घेऊन बसते. नंतर कसं मग मला पण स्वयंपाकाचा अजून चपाती भात बनवायचा होता, फौजी आले की मग स्वयंपाक बनवायचा की ते अभ्यास घ्यायचा, तर मी म्हटलं आता टाईम आहे तर मी अभ्यास घेते. अजून कुर्णाला पार्कमध्ये वगैरे थोडं फिरवायला घेऊन जायचं आहे. चला तर अभ्यास वगैरे घेऊया नंतर बोलते. आणि चला आता घरातलं वगैरे आवरलं, मुलांचा थोडा अभ्यास झाला. आणि मुलांना कसं मी म्हणते ना तर तुम्हाला मी पार्कमध्ये घेऊन जाते, छान अभ्यास करा असं काय ते सांगितलं ना, खूप उत्साहानं अभ्यास करतात, त्यांना असं वाटतं बाबा चला
मग आता थोडा वेळ अभ्यास घेईल आणि नंतर आपल्याला पार्क मध्ये पण नेईल. आणि असं सांगितलं ना, मुलांची खुशी थोडीशी दुगुनीच होते, छान वाटतं त्यांना. आणि कुणाला तरी खूप म्हणजे असं हे होतं की मम्मा आता मला पार्कला नेईल, तो त्याच भ्रमामध्ये असतो की मम्मा पार्कला नेईल असं म्हणत म्हणत अभ्यास एवढा छान करतो, पटपट कंप्लीट करतो. चला आता ह्या मराठी ताई आहेत ना, त्या गावी गेल्या होत्या, त्या पण आल्या आहेत आता गावावरून. तर आता आम्ही तिघी मिळून छान आता आमच्या मुलांना वगैरे घेऊन पार्कला निघालो होतो. पहिले तर थोडंसं वॉकिंग करेन, त्याच्यानंतर पार्कला जाईन, कारण लगेच लगेच म्हणजे पार्कमध्ये गेलं की मुलं लवकर येत नाही, मग वॉकिंग करायचं राहून जातं. तर नाही म्हटलं अगोदर सगळ्यांनी जाऊन छान वॉकिंग करूया, येता येता तुम्हाला पार्कमध्ये भरपूर वेळ खेळायला सोडतो. चला तर मग जाऊया, नंतर आल्यानंतर मी बोलते. आता ना वॉकिंग वगैरे करून घरी आलो, कपडे वगैरे चेंज केली. तर चला आता लागूया कामाला. आणि आज इथं मंदिरमध्ये प्रोग्राम होता, तर आम्ही इथं मंदिरमध्ये पण गेलो होतो, छान आशीर्वाद वगैरे घेतला, नमस्कार वगैरे केला मंदिरामध्ये. आणि प्रत्येक गुरुवारी नाही तर मंदिरामध्ये प्रोग्राम असतो, पण प्रत्येक गुरुवारी जायला मिळत नाही, कधी काही कामं असतात, काही ना काहीतरी असतं, कधी फौजींची नाईट ड्युटी असती. तर चला म्हटलं आज थोडा टाईम होतं, कारण मी थोडाफार स्वयंपाक बनवूनच गेली होती. आल्यानंतर म्हटलं बाकीचा स्वयंपाक होऊन जाईल, जास्त काही नव्हतं, आता चपाती भात वगैरे बनवायचा होता. तर आम्ही सर्वजण मंदिरामध्ये वगैरे गेलो, आणि मंदिर ना थोडंसं लांब होतं, तर जाऊन आलो आम्ही सर्वजण, छान वाटलं. चला आता आलो घरी, आता पटपट स्वयंपाकाला वगैरे लागते. आणि फौजी पण आले होते, फौजींना मी फोन केला तुम्ही कधी येणार, तर फौजी म्हणले मी थोड्या वेळाने येतो. तर मी म्हटलं चला आपण मग मंदिरामध्ये पण जाऊन येऊया. आणि म्हणजे आम्ही यायच्या आधीच 5 मिनटं आधी फौजी आले. चला आता पटपट स्वयंपाक दे, चपात्या गरम गरम बनवते, फौजीनं वगैरे जेवायला देतो, नंतर आम्ही सर्वजण जेवण करून घेतो. चला तर मग आणि त्याच्यानंतर ना आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं, आणि म्हटलं चला लगेच भांडे वगैरे घासूया. आणि आता हे एक्स्ट्रा काम चालू झालं आहे, बॉटल्स वगैरे घासून ठेवा फ्रीजमध्ये भरून. आणि म्हटलं भांडी माझी कमी पडतात, त्यात आता हे आणि भांडी पडत आहेत. आणि बॉटल्स वगैरे ना कसं होतं, जेवण वगैरे करताना आपण जेवायला म्हणजे घेतो ना पाणी, तर तेलकट वगैरे हात लागतात, त्यामुळे रोजच्या रोज साफ करून ठेवावं लागतात. आणि आता गरमी आहे तर थंड पाणी वगैरे गरजेचं आहे. चला काही नाही, आता गरमी आहे तर थंड पाणी पण प्यायला पाहिजे, तर हे सगळं करावंच लागणार. तर छान आता बॉटल वगैरे क्लीन करून घेतली, आणि आता बाकीची भांडी आहेत ना ती सगळी क्लीन करून घेतो. फौजी वाट बघत होते वॉकिंगला वगैरे जायचं आहे. चला तर आता पटपट भांडी घासतो आणि आपण जाऊया वॉकिंगला. सुवर सुवर अहो कसलं मोठ आहे माझा ना, कॅमेरा ठेवून घ्या चला. आणि आम्ही आता वॉकिंगला बाहेर निघालोच होतो, तोपर्यंत आम्हाला नाही तर जंगली सुवर वगैरे दिसले, जे डुक्कर वगैरे असतात ना ते, मला ना खूपच भीती वाटली बघून. तर फौजीनं म्हटलं हे म्हणजे नाही का असे इकडे तिकडे का फिरत आहेत, तर फौजी म्हटले काय करणार, त्यांचे एरिया आहे, जंगल आहे, तिथं आपण घर वगैरे सगळ्यांनी बनवले आहेत, तर ते जाणार तरी कुठं, त्यांची म्हणजे त्यांची जागा होती तिथं सगळे बिल्डिंग्स वगैरे बनले, तर बिचारे इकडे तिकडंच फिरणार. बरोबर आहे फौजींचं. चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.